आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर आज हाती आलेल्या अहवालानुसार बदलापूर मधील चोपन्न रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे यामुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही दोन हजार तीनशे आठ झाली आहे आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधील म्हाडा कॉलनीमधील एका रहिवाशाची मांजरली येथील धरती रॉडमधील एका रहिवाशाची खरवई येथील सिद्धी सिटीमधील तीन रहिवाशांची रमेशवाडी येथील ओमकार वाटिकामधील एका रहिवाशाची कात्रप येथील मोहिनी अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची खरवई येथील सिद्धी सिटीमधील आणखीन एका रहिवाशाची रमेशवाडी येथील ओंकार वाटिकामधील एका रहिवाशाची वडवली येथील उमादर्शन अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची शिरगाव येथील श्री समर्थ रेसिडेन्सीमधील एका रहिवाशाची मोहन तुलसीविहारमधील आठ रहिवाशांची डॅम रोड येथील नवीन वडवलीमधील एका रहिवाशाची खरवई येथील सिद्धी सिटीमधील आणखीन एका रहिवाशाची कौस्तुभ अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची कात्रब येथील मल्हार अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची साईवंदन अपार्टमेंटमधील कात्रब येथील एका रहिवाशाची गणेशवाडी गणपती मंदिराजवळील एका रहिवाशाची आपटेवाडी येथील विकास गॅलेक्सीमधील एका रहिवाशाची मोहनानंद नगर येथील साईप्रसाद अपार्टमेंटमधील दोन रहिवाशांची माडा कॉलनी येथील एका रहिवाशाची शुभसृष्टीमधील एका रहिवाशाची कात्रब येथील अवंती अपार्टमेंटमधील तीन रहिवाशांची समर्थनगर येथील रमेशवाडीमधील एका रहिवाशाची गांधी चौक येथील ऋतुराज सोसायटीमधील एका रहिवाशाची इनामदारवाडा येथील आनंदवनमधील एका रहिवाशाची एम एस सी बी ऑफिसजवळील ओंकार पॅराडाइसमधील एका रहिवाशाची स्टेशनपाडा येथील एका रहिवाशाची गांधी चौक येथील वनिता बंगलो येथील एका रहिवाशाची आपटेवाडी येथील आसावरी अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची मांजरली येथील पोखरकर नगरमधील गुरुप्रसाद बंगला येथील दोन रहिवाशांची शालम पॅराडाईजमधील एका रहिवाशाची जाधव कॉलनी येथील श्रीकृष्ण धाममधील एका रहिवाशाची आदित्य वैभव अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची शिवाजी चौक येथील गुरुसदन कॉम्प्लेक्समधील एका रहिवाशाची बेलवली येथील डॅम रोड येथील एका रहिवाशाची नगर येथील सोनल अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची बेलोली येथील इटर्नल रेवेनामधील एका रहिवाशाची शनीनगर येथील संतोषी निवास बंगला येथील दोन रहिवाशांची हनुमान मंदिरासमोरील गाव येथील एका रहिवाशाची मोहन विहारमधील एका रहिवाशाची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे तर आजच्या चोपन्न रुग्णांमुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही दोन हजार तीनशे आठ झाली आहे आतापर्यंत एक हजार सातशे पाच रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत तर पाचशे अडुसष्ट रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत आतापर्यंत पस्तीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अमित जाधव स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर